रवि सहायक शिक्षक सहायक शिक्षण उपनिरीक्षक प्रेजेंट आहे. येतोय आवाज माझा? सर्वांना नमस्कार. सगळे उपस्थित असलेले माझे हे वेस झोन मधील सर्व मुख्याध्यापक त्यांचं सगळं शब्द सुनाने मी माझ्या कार्यालयाच्या वतीने तुमचं प्रथम स्वागत करते. शिक्षण निरीक्षक कार्यालय पश्चिम विभाग तसेच सांस्कृतिक व्यवहार आणि पर्यटन विभाग महाराष्ट्र यातर्फे आपल्याला चला जाऊया नदीला हा जो विविध उपक्रम आहे तो उपक्रम 24 तारखेपासून तर आज तागायतमध्ये 29 तारखेपर्यंत आपल्या पश्चिम विभागामधून घेण्यात आलं होतं. असे विविध विषयावर आधारित आपल्याला परिपत्रक 17 जुलै 2023 या परिपत्रकानुसार चला जाणूया नदीला या दृष्टिकोनातून आपण आपल्या शाळेकडून विविध उपक्रम घेण्यात आलेले आहेत. दिनांक 24 तारखेला पर्यावरण विषयक समस्या आणि माती झाडे जंगल नद्यांची स्थिती महत्व अशा विविध गोष्टीवरती मॉडेल तयार करण्यात आले होते. त्यानंतर 25 तारखेला आदिवासी निसर्ग व्यवस्थापन आणि जल प्रदूषणाची काळजी घेण्यासाठी शाळा स्तरावरती अथवा विविध एकांकिका सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते. ते प्रत्यक्ष मी व्हिडिओ देखील पाहिलेले आहेत. ती खूप छान केलं होतं. आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांनी शाळेतील सहकारी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम करून घेतले आणि दिनांक 28 तारखेला इतरांना सहभागी होण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी स्वतः बनविलेले व्हिडिओ गाणी वगैरे घोषणा निसर्ग संवर्धनाच्या बाबतीत निसर्गावर आधारित विविध चित्रमाला देखील आपण तयार करण्यात आली होती. म्हणून सर्व मुख्याध्यापक सहभागी विद्यार्थी त्यानंतर त्यांना सपोर्ट करणारे आपले शाळेतील शिक्षक सहकारी कर्मचारी त्यांचं मी खरोखरच मनपूर्वक कौतुक करण्यासारखं चित्र या उपक्रमाचे. पश्चिम विभागासाठी स्नेहल धोंडे मॅडम आहेत, त्यानंतर संजीवनी मॅडम आहेत, हरीश पांडे सर आहेत आणि आमचे माझ्या कार्यालयाचे अधिकारी मनवे साहेब यांच्या प्रेरणेने ही संकल्पना खरोखरच माझ्या पश्चिम विभागामध्ये करण्यात आली होती. आणि दिनांक 29 तारखेला म्हणजे उद्या बक्षीस वितरण समारंभ आहे. ते आपल्याला आपले स्नेहल मॅडम आपल्याला कळवतीलच. परंतु सर्व शाळेने यामध्ये सहभाग घेतला हा ही खूप गमतीची बाजू आहे. मला माहीत नाही किती झाले काय झाले, परंतु जे माझ्या ग्रुपवरती HMच्या ग्रुपवरती जो का दक्षिण पश्चिम भागाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती विविध फोटो आलेले आहेत, विविध कलाकृती त्यांनी सादर केलेले आहेत, ज्याच्याबद्दल आपल्याला समजची खूप गरज आहे. आणि जेव्हापर्यंत आपल्यामध्ये समज येणार नाही तर आपण आपले स्टुडंट्सपर्यंत किंवा आपल्या टीचर्सपर्यंत पर्क्युलेट करू शकणार नाही. आज मला 69 लोक जोडलेले प्रिन्सिपल्स किंवा सुपरवायझर जोडलेले दिसत आहेत. त्यात पण 69 आम्ही 3-4 लोक आहोत, तर इट्स ओनली 65. आणि मला जे सांगितलं गेलं आहे 700 शाळा आहे आपल्याकडे. जेव्हापर्यंत आपण जॉईन होणार नाही समजणार नाही तर या कार्यक्रमाला पूर्णपणे कसं सक्सेसफुल करायचं. आणि सक्सेसफुल डझंट मीन की आपण फक्त या कार्यक्रमाला जॉईन करून काही आपण ऐकणार. आम्ही तुमच्याशी एक फीडबॅक शीट पण शेअर केलं आहे की ज्या फीडबॅक शीट थ्रू प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट असेसमेंट असं करून आपण मुलांमध्ये किती आपण बदल घडू शकलो. आपण त्याच्यासाठी 5 क्रायटेरिया पण फिक्स करून एक फीडबॅक शीट दिली आहे सगळ्यांना. तर त्या क्रायटेरियामध्ये अवेअरनेस, इंटरेस्ट, रिस्पॉन्सिबिलिटी, हॅबिट, ॲक्शन अँड ॲक्शन प्लॅन. म्हणजे हा आपण 5 क्रायटेरिया थ्रू आपण समजण्याचा प्रयत्न आहे की सुरुवातीला म्हणजे आपण हे सगळं कार्यक्रम करायचा अगोदर आपल्या मुलांच्या मध्ये कसं प्रकारचा विचार होता. आणि आज आपण एक आठवडा पूर्ण काम त्या याच्यावरच काम केल्यानंतर पर्यावरण संबंधित जे कार्यक्रम केलं आपण सर्व वेगवेगळा दिवशी वेगवेगळा. जसं आता 24 तारखेला आम्ही सांगितलं होतं की जे पर्यावरणीय समस्या आहे माती झाडं आणि जंगल आणि नदीची स्थिती महत्त्व या बाबतचे मॉडेल तयार करून आणि चर्चासत्र आणि वक्तृत्व
ही मी माझ्यातर्फे हे सगळं प्रोग्राम्स बनवून डिस्ट्रीब्यूट करायला अशी मी मॅडमला दिली होती, गाठकर मॅडमला. त्यांनी खूप छान सगळ्यांना सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये हे सगळ्यांना दिलं गेलं आहे. 25 जुलैसाठी दिलं गेला होता की आदिवासी निसर्ग संस्कृती आणि त्यांच्या लोकसंस्कृती आणि परंपरा माहिती भेदभाव आणि लोकसंस्कृती कार्यक्रम, म्हणजे आपल्याला जे आदिवासी संबंधित जे लोकसंस्कृती किंवा निसर्ग संस्कृती आहे ते कसं सगळ्यांमध्ये समजून सांगणं याच्याबद्दल आपण 25 तारीख ठरवलं होतं. 26 तारीख पोस्टर नैसर्गिक उत्पादनसह रंगोळी आणि थीमवर आधारित निबंध लेखन स्पर्धा. पण मला जे रांगोळीचं मला वाटतं काही जणांनी कलर वगैरे घेऊन केलं, पण आपण नॅचरल प्रॉडक्ट घेऊनच आपल्याला करायचं होतं. आणि पोस्टर वगैरे कॉम्पिटिशन जे झाले त्याच्या पण आम्हाला बरेच शाळेनी 25 ते 30 शाळेंचं माझ्याकडे रेग्युलर बेसिसवर फोटोग्राफ्स आणि जे ॲक्टिव्हिटीज केलं आहे त्याचं मी लिस्ट पण बनवली आहे आणि मिळालेलं आहे आम्हाला. त्या संबंधित पण आपण आज आत्ता चर्चा करायचं आहे. 27 तारखेला आपण ठरवलं होतं की घनकचरा व्यवस्थापन आणि जलप्रदूषणाची काळजी घेण्यासाठी शाळेस्तरावर अथवा एकांकिका स्पर्धा. आणि तसंच आपण 28 तारखेचं ठरवलेलं इतरांना सहभागी होण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी स्वतः बनवलेला व्हिडिओ, गाणी, घोषणा, निसर्ग संवर्धनासंबंधी कविता. आणि 29 उद्यासाठी असं केलं आहे की बक्षीस वितरण, जे काही आपल्या शाळेत आपण कार्यक्रम घेतलं त्याच्यात आपण जे इम्पॅक्ट असेसमेंट केलं त्याबद्दल सगळ्यांना सांगायचं आहे. आणि तिथे ज्यांनी चांगलं कार्यक्रममध्ये भाग घेतलं त्यांना एक बक्षीस देऊन त्यांना फेलिसिटेट करायचं आहे असं आपण कार्यक्रमचं एक पूर्ण मी पाठवून दिली होती. मला नक्कीच विश्वास आहे की सगळ्या शाळेनी व्यवस्थितपणे हा कार्यक्रम राबवलंच असणार. पण काही जणांचा मला फोन आलेला मध्ये किंवा मेसेजेस आले की परीक्षा आहे नाहीतर काही दुसरे कार्यक्रम होता म्हणून त्यांना ते घेणं शक्य झालेलं नाही किंवा काही थोडेसे घेऊ शकले अजूनही घ्यायचा राहिला आहे. आता फ्रॉम पॉईंट ऑफ व्ह्यू की आज जे जसं वर्ल्ड नेचर कॉन्झर्वेशन डे आहे हा तर एक निमित्त मात्र होतं की एक पर्टिक्युलर डेला आपण नेचर कॉन्झर्वेशन डे मानतो आहे, पण ॲक्च्युली आपल्यासाठी रोज नेचर कॉन्झर्वेशन आपण साजरा करायला पाहिजे, समजायला पाहिजे. आणि त्याला म्हणजे असा प्रकारचा जो विचार आहे याला आपण आपल्या हॅबिट्स आणि बिहेवियर रेस्पॉन्सिबिलिटीमध्ये आपल्याला इमोलेट करून किंवा इम्बाईब करायला आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्याच्यासाठीच आज आपण विचार केला की आज 28 जुलै आहे आणि ह्या दिवशी थोडासा आपण सगळ्यांकडनं थोडंसं मी रिव्ह्यू घ्यायचा माझा विचार आहे आज की आपण काय म्हणजे हा जो कार्यक्रम केला हा पण आपण इव्हेंटसारखं केलं की ह्याच्यात मुलांनी कसं पद्धतीने इंटरेस्ट दाखवलं किंवा टीचर्सचा जे जेवढे टीचर्स आहेत त्यांच्या किती ह्याच्यात इंटरेस्ट त्यांनी पुढाकार घेतला किंवा इंटरेस्ट दाखवलं. आणि फक्त 1-2 टीचर किंवा एकच कुठलं तरी ड्रॉइंगची टीचर किंवा कुठलं दुसरा याच्या टीचरनीच फक्त ह्या कार्यक्रमासाठी नियोजन केलं किंवा त्याच्या प्रिन्सिपल्सना माझ्या रिक्वेस्ट आहे की त्यांनी ह्या संबंधित पण आपल्याला आज त्यांनी विचार मांडायची गरज आहे. थोडासा आता की आज मॅंग्रोव डे पण आहे. आधी आपण नुसतं नदीचा विचार घेऊन नदीच्या कॉन्टेक्स्टनी आधी आपण जेव्हा आपले मीटिंग झालं होतं तेव्हा आपण फक्त याविषयी बोललो, नदीचा विचार करून आपण बोललो होतो. पण आता आज थोडासा मॅंग्रोव डे पण आहे त्यामुळे आपल्याला समजणं गरजेचं आहे की मॅंग्रोवचं पण काय रोल आहे आपल्या लाईफमध्ये आणि का मॅंग्रोवचं पण प्रोटेक्शन व्हायला पाहिजे. कारण जसं आपण आदिवासीला एक घटक घेतो तसंच मॅंग्रोव एक आपला सेपरेट घटक, आपल्याला नदी एक आस्पेक्ट आहे, तर मॅंग्रोवचा काय रोल आहे एक लक्षात ठेवा. मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याकडे बरेच ठिकाणी मॅंग्रोव्स आहेत पण मॅंग्रोव सगळं डिस्ट्रॉय केलं जातो आहे, गाळून टाकलं जातो आहे, रिक्लेमेशन होतो आहे कारण आपल्याला मॅंग्रोवबद्दल माहीतच नाही आणि मॅंग्रोवला का प्रोटेक्शन करायला पाहिजे ते माहीत नाही. आपल्याकडे मॅंग्रोव सेल आहे तरीही मॅंग्रोव सेलकडनं पण ज्या पद्धतीने एक अवेअरनेस कॅम्पेन किंवा अवेअरनेस जनजागृती व्हायला पाहिजे त्या पद्धतीने कदाचित होत नाही, म्हणूनच मॅक्सिमम लोकांना ह्याचा इम्पॉर्टन्स माहीतच नाही आहे.
किंवा आता पण आपण जे बघतोय की एवढा पाऊस होतोय, तर पाऊस मध्ये जी क्षमता स्टॉर्म वॉटरला कंट्रोल करण्याची ती नुसतं मँग्रोव्स मध्ये आहे. आणि मँग्रोव्स मध्ये दुसरं आहे की जे एवढा कार्बन होतोय आपल्या ॲटमॉस्फिअर मध्ये, कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतात, कार्बनला ॲब्सॉर्ब करण्याचं खूप जास्त क्षमता ह्या मँग्रोव्समध्ये आहे. सर्वात इम्पॉर्टंट मँग्रोव्सचा रोल आहे की जेवढा पोल्युशन होतोय, पोल्युशन कमी करण्यात खूप मोठा रोल, म्हणजे पोल्युटेंट्सला ॲब्सॉर्ब करू शकतात हे मँग्रोव्स. आणि दुसरं आहे की मेन जे आहे बायोडायव्हर्सिटी रिलेटेड याची जी रिचनेस किंवा इम्पॉर्टन्स, याच्यात खूप सारे नेस्लिंग होतात, म्हणजे खूप सारे रोस्टिंग, जे मायग्रेटरी बर्ड्स असू द्या की जे बर्ड्स ह्या मँग्रोव्समध्ये त्याचे जे फ्रूट्स असतात वगैरे ते खातात. आणि दुसरं आहे आपण जे सॉइल आहे मँग्रोव्सची, ती जी सेडिमेंट्स आहे त्यात खूप प्रकारची ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स, क्रॅब्स आहे, मदस्किपर्स आहेत, बरेच प्रकारचे वेगवेगळ्या क्रस्टेशियन्स, बायवाल्व्स, असे प्रकारचे बरेच ऑर्गॅनिझम्स. आणि मोस्ट फर्टाईल एरिया म्हटला जातो मँग्रोव एरियाला. आणि जास्तीत जास्त जे फ्लडिंग किंवा जे पाणीचा जो स्तर वाढत जातो त्याला पण कसं मेंटेन ठेवायचं या मँग्रोव्समध्ये खूप क्षमता आहे. पण आज दुर्दैव असं आहे की मॅक्सिमम ठिकाणी हे जे मँग्रोव्स आहेत त्याला पूर्ण खतम केलं जातं आहे आणि नुसतं जे बिल्डिंग्स वगैरे डेव्हलप करायला ह्या जागेचं पूर्णपणे रिक्लमेशन होतो आहे. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू अँड फ्रॉम नेचर कन्झर्वेशन डे फ्रॉम पॉईंट ऑफ व्ह्यू, आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे की आज आपल्याला एक विचार याच्याबद्दल. ऑल दो वी नो मेनी थिंग्स अबाउट द नेचर, पण जेव्हापर्यंत आपण जास्तीत जास्त याच्याबद्दल बोलत नाही किंवा वी डोंट डू कम्युनिकेशन, वी डोंट डू ॲक्टिव्हिटीज, वी डोंट डू डिफरंट काइंड ऑफ ॲक्शन्स रिगार्डिंग दिस नेचर, तेव्हापर्यंत आपण नेचरला चांगलं म्हणजे नेचरसाठी, नेचरचं प्रोटेक्शनसाठी, किंवा आज जो आपण बघतोय की क्लायमेट चेंजचा परिस्थिती बघा, आज पाऊसचा पूर्ण अख्खा देशभरात आपण बघतोय की फ्लडिंग झालेलं आहे पूर्णपणे, खूप जास्त पाऊस, एक एक दिवशी 65 mm टू 125 mm एवढा पाऊस झालेला आहे बरेच ठिकाणी, सगळीकडे फ्लडिंग आहे. फ्लडिंग का होतोय, वाय फ्लडिंग किंवा वाय सो मच ऑफ रेन्स, म्हणजे जे एक नॉर्मल रेन व्हायला पाहिजे ते न होता एवढा जास्त का होतोय, इट इज ओनली बिकॉज आज आपण ज्या पद्धतीने झाडं कापत चाललो आहे, नुसतं डेव्हलपमेंटच्या नावाखाली. आता मी उज्जैनला गेली होती बिईंग अ नॅक असेसर, उज्जैनला जेव्हा मी इंदौर टू उज्जैन जेव्हा ट्रॅव्हल करत होती, दोन्ही बाजूचं लँडचं मी बघितलं ज्या पद्धतीने ट्री कटिंग्स पूर्ण झालेले, का की रोड ब्रॉडनिंग करायचं आहे. का रोड ब्रॉडनिंग करायचं आहे, तर टुरिझमला एनकरेज करायचं आहे. तसंच जेव्हा मी उज्जैनला महाकालेश्वर मंदिरला गेली, तिथे बघितलं तर महाकालेश्वर मंदिरचा पूर्ण कॉरिडॉर तयार केला गेला आहे, ते एक रुद्रसागर म्हणून लेक आहे त्याच्यावरच, म्हणजे पूर्ण कॉन्क्रिटायझेशन ऑफ अ लेक. तसंच आपण आपल्या मुंबईच्या बद्दल मी लास्ट टाइम पण सांगितलं की आपल्या मुंबईमध्ये पण अशी परिस्थिती आहे की मुंबई कुठे आहे, नदी किती आहे आणि कोणता आहे आपली नदी मुंबईमध्ये. कारण मी जे ज्या शाळेत गेली मुलांना कसं तरी एक फक्त मिठी नदी सोडून बाकी नाव माहीतच नाही, आणि फक्त हा मुलांचा प्रश्न नाही आहे, टीचर्सना सुद्धा माहीत नाही आहे, हा दुर्दैव आहे. कारण आपल्या सर्व नदीला नाला म्हणून म्हटला जातो आणि त्याची साफसफाई सुद्धा नाला करूनच होती आहे. आणि जर आपण जागाच देत नाही नदीची, जागा नदी सर्व जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत ते रस्त्यावर यायला लागले आहेत, कारण आपण त्यांच्या जागेवर एन्क्रोच करत चाललो आहे. जिथून नदी वाहते ती ब्लू लाईन आहे, त्याच्या बाजूचा ग्रीन लाईन असायला पाहिजे, जिथे झाडं बिळे असायला पाहिजे त्याच्या बाजूला रेड लाईन एरिया असते आणि नंतर फ्लड लाईन एरिया, म्हणजे एवढा सगळा रुंदीचा जो आहे ते पूर्ण आपण रिक्लेम करून टाकला. आणि नाहीतरी आता कोस्टल रोड्स वगैरे चा नावाखाली आपण एवढा सिमेंट वगैरे, जे आता सपोज हा जो ब्रिज वगैरे बांधला जातोय तर ते पूर्ण जो समुद्राचा जो बेड आहे त्याच्यात पूर्ण ते हे होतोय, म्हणजे तिथे पडून जे पर्क्युलेशनची क्षमता ती पण खराब होते. आणि टेम्परेचर राईज,
हा तर दिवसांदिवस वाढतच जाणार आहे जेव्हापर्यंत आपण प्रदूषण कमी करणार नाही. मेन म्हणजे आपल्या देशात अजूनही आपण जे एअर मॉनिटरिंग रेग्युलरली व्हायला पाहिजे, वॉटर मॉनिटरिंग रेग्युलरली व्हायला पाहिजे, सॉइल मॉनिटरिंग रेग्युलरली व्हायला पाहिजे, ते पण करत नाही. फॉरेस्ट कवर, लँड यूज अँड लँड कवर ह्याच्याप्रमाणे जे फॉरेस्ट कवरचा पण जी एरिया मिनिमम आज जो पूर्ण देशभराचा मिनिमम ॲटलीस्ट एरिया 30% म्हटलं गेलं आहे की फॉरेस्ट असायला पाहिजे. आज 10% पण मॅक्सिमम ठिकाणी नाही आहे फॉरेस्ट, कारण फॉरेस्ट पण पूर्ण एन्क्रोच होत चाललं आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे की टुडे वी हॅव टू अंडरस्टँड ऑल दीज थिंग्स इन होलिस्टिक अप्रोच, नॉट जस्ट इन आयसोलेशन. म्हणूनच आता हा जो आम्ही तुम्हाला 6 दिवसाचा जो एक प्रोग्राम डिझाईन करून दिलं गेला होता, त्यात आमचा उद्देशच असा होता की आपल्याला सर्व आस्पेक्ट्स जे आज क्लायमेट चेंजसाठी आपल्याला इम्पॅक्ट करत आहेत त्या सगळ्यावर विचार करून आणि त्या पद्धतीने कार्यक्रम घेणं गरजेचं. मला मॅक्सिमम कार्यक्रममधून असंच दिसलं की जे आपण ट्रेडिशनली कार्यक्रम घेत चाललो आहेत आणि तसंच प्रकारचा अजूनही आपण ते कार्यक्रम करतो. आता ट्रेंडप्रमाणे जी नवीन ट्रेंड, नवीन इश्यूज, प्रॉब्लेमला बघण्याची दृष्टिकोन वेगळं, असं पद्धतीने आपल्याला वेगवेगळा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला मुलांना आजची परिस्थितीला कनेक्ट करून देणं गरजेचं आहे. कारण आज जर आपण त्यांना असा प्रकारे नाही काही शिकवलं व्यवस्थित आणि त्यांना जर या इश्यूजला त्यांना जोडून नाही दिलं, त्यांना जर त्यांच्यामध्ये जर ओनरशिप फॅक्टर आणलं नाही, ट्रस्टीशिप फॅक्टर आणलं नाही, तर हा कार्यक्रम नुसता इव्हेंट म्हणूनच आपण घेत जाऊ दरवेळेला असंच होत जाणार. त्यामुळे माझं रिक्वेस्ट आहे, सर्व जे आज प्रिन्सिपल्स किंवा सुपरवायझर्स किंवा कोणी टीचर्सला पाठवून देतात, तर सगळ्यांनी हा समजून की कसं पद्धतीने हे कार्यक्रम व्हायला पाहिजे. आणि त्यामुळेच आम्ही फीडबॅक शीट पण दिलं, फीडबॅक शीट पण लास्ट टाईम पण जेव्हा मी त्या मीटिंग घेतली मला वाटतं 24 तारखेला, तेव्हा सांगितलं गेलं होतं की शाळे जर आपण त्या कार्यक्रमाला ऑनलाईन करू शकलो तर दुसरे शाळा पण आपल्याला कनेक्ट होऊ शकतात त्या दिवशी. कारण आज जर 700 शाळा आहे आपल्या झोनमध्ये आणि ह्या 700 शाळा म्हणजे आम्ही ज्या ज्या झोनमध्ये जिथून मिठी नदी वाहते, जिथून दहिसर, पोईसर आणि वालभट नदी हे जे वाहत आहे, त्या त्या झोनच्या आम्हाला जास्त करून टीचर्स, आणि हा फक्त जिथे नदी वाहते तेवढंच झोन नको पण बाकीच्या पण, कारण मी तुम्हाला सांगितले रिव्हर बेसिन अप्रोच. रिव्हर बेसिन अप्रोचचा अर्थ असं की पूर्ण आपला सबर्बन मुंबई आला त्याच्यात, आणि सर्व टीचर्सनी ह्याबद्दल समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपण नुसतं जर शिकवणी जे त्या सब्जेक्ट्स आहे सब्जेक्टचा शिकवणी देत गेलो आणि त्यांना मुलांना जर प्रेझेंट कॉन्टेक्स्टशी जोडलं नाही. नॅशनल इंग्लिश शक्ती मिनिस्ट्री आली आधी, नंतर आता जल जीवन मिशनचा मेन मिशन, आता आम्हाला दिल्लीकडनं काही प्रोग्राम्स आले त्यात पण आता आम्हाला सांगितलं गेलं आहे की ट्रेनिंग आणि ओरिएंटेशन करा. सर्व जे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत, एन जी ओज आहेत, शाळा आहेत, मुलं आहे, सगळ्यांमध्ये का जलजीवन मिशन आता सांगते हे करायला, कारण जलजीवन मिशनचं काम आहे वॉटर सप्लाय, म्हणजे ड्रिंकिंग वॉटर सप्लाय. मला सांगा जर आपल्याकडे घरात नळ आहे, आपण जर आपल्याला सोर्समध्येच पाणी राहिलं नाही, सोर्समध्ये जिथून आपल्याला पाणीची सप्लाय येते, जसं आता मुंबईला पाणीची सप्लाय येते आयदर तुलसी विहार लेक आहे नाहीतरी आपल्याला तांचा वैतरणा वगैरेकडनं पाणी मिळते पाईपलाईन थ्रू, पण जर आता ह्या सोर्समध्येच जर पाणी राहिलं नाही मग आपण काय करायचं. मग त्यामुळे आता जास्तीत जास्त जेवढा आपल्या फोकस कसं चांगलं राहील, म्हणजे जसं आता जस्ट नाऊ आय सेड अबाउट द मॅंग्रोव्ह एरियाज, सिमिलरली वी सेड अबाउट द रिव्हर एरियाज, सिमिलरली व्हॉट एव्हर द लेक्स, व्हॉट एव्हर द फॉरेस्ट, व्हॉट एव्हर द लँड, म्हणजे जी जमीनची परिस्थिती किंवा वन परिस्थिती आणि पाणी
या तिघांचा जर आपण एकत्र इंटिग्रेटेड अप्रोचनी जर विचार केला तर आपण पूर्णपणे एक बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टम बद्दल बोलतोय. आणि ह्या इकोसिस्टमला जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर सगळ्या घटकनी एकत्र येऊन समजून काम करायला पाहिजे. नुसतं ह्याला पण आजचा कार्यक्रमाला पण असं दुसरा काहीतरी आपण कार्यक्रम असं ऑनलाईन जोडतो आणि ऐकून घेतो आणि मग काहीतरी करायचा प्रयत्न किंवा कुठला तरी टीचरला सांगणार की हा बाबा करून टाका, हे आलेलं आहे सर्क्युलर आपल्या शाळेचा डिपार्टमेंटकडनं एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं आलं आहे तर आपण करून टाकू आणि धडाधड पिक्चर्स वगैरे पाठवत गेले, व्हिडिओज पाठवत गेले. पण ज्या पद्धतीने सांगितलं गेलं ते त्या पद्धतीने मला मिळालं नाही, म्हणून मला सेपरेटली काही काही जणांना सांगावं लागलं. कारण हे बघा, आपल्याला फक्त याच्यातनं पर्यावरणालाच प्रोटेक्ट करणं किंवा जे जे आता नेचर रिलेटेड आपण बोललो तेवढंच करायला शिकायचं आहे असं नाही आहे. ह्या कार्यक्रमा थ्रू आपल्याला कसं प्रकारे एक चांगला रिपोर्ट आपण क्रिएट करू शकतो किंवा जर आपल्याला इम्पॅक्ट घडवायचं आहे तर ते कसं करू शकतो, आम्ही ते सगळं प्रयत्न आमचा ह्या कार्यक्रमातून करायचा आम्ही प्रयत्न केला आणि प्रयत्न करत राहणार. फक्त आम्हाला गरज आहे तर तुमची एकदम जेन्युइन ऑनेस्ट कोऑपरेशनची आणि पद्धतशीर मॅनरमध्ये जर आपण हे राबू शकलो तर. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे की आय एम नॉट सिटिंग बिफोर यू ॲज अन एन्व्हायरमेंटलिस्ट, आय एम नॉट सिटिंग बिफोर यू ॲज अन ॲक्टिव्हिस्ट, आय एम सिटिंग बिफोर यू ॲज अन एज्युकेटर. मी ऑलरेडी सांगितली आहे की मी एक एज्युकेशनची पी एच डी गाईड पण आहे, माझ्या अंडरमध्ये बरेच प्रिन्सिपलनी पण पी एच डी केलेलं आहे आणि परत माझ्या दोन पी एच डी सेपरेट आहे. पण अबव ऑल एक पॅशनेट एज्युकेटर आहे. आपण जेव्हापर्यंत पॅशनेटली कुठलाही काम आपण एज्युकेशनमध्ये केलं नाही तर नाईदर वी विल बी एबल टू मेक अन इम्पॅक्ट ऑन नेचर नॉर ऑन अवर स्टुडंट्स. ऑलरेडी आपल्याला माहीत आहे की हल्ली खूप प्रकारचे ॲप्स आलेले आहेत, मुलांना भरपूर त्याच्यातनं इन्फॉर्मेशन बंबार्डमेंट आहे. पण आता त्यांना व्यवस्थितपणे मेंटॉरिंग करणं, मेंटॉरिंग मीन्स वी हॅव टू क्रिएट देम ॲज अ रेस्पॉन्सिबल सिटीजन. आणि रेस्पॉन्सिबिलिटी घेण्या पासून नाहीतरी असा प्रकारचा काही राबवायला सांगितलं गेला तर धडाधड कार्यक्रम होते. पण जर आज परिस्थिती एवढी नाजूक आहे, पर्यावरणचा म्हणा किंवा आज संस्कारचा म्हणा, मुलांचा पेरेंट्स बरोबरच्या रिलेशनशिप किंवा मुलांचा स्वतःच्या फ्रेंड्स बरोबरचे रिलेशनशिप किंवा ओव्हरऑल रिलेशनशिपचा पण जर आपण विचार केला तर आज खूप आपल्याला गरज आहे त्यांच्यामध्ये एक संस्कार घडवण्याचा. संस्कृती आपली काय आहे त्याच्या जाणीव करून देण्याचं. तर त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जर आपण कार्यक्रम केलं तर जास्त बरं होईल मला असं वाटतं. आणि आज वर्ल्ड नेचर कॉन्झर्वेशन डेचं परत एकदा शुभेच्छा देऊन आता ज्यांना जे प्रश्न विचारायचं आहे ते विचारू शकतात किंवा सर्वात आधी काही प्रिन्सिपल जे ज्यांना आज जे बोलू इच्छितो की त्यांना काही इथे मांडायचं आहे किंवा दाखवायचं आहे ते पण आपण थोडंसं एक 20-25 मिनटं ते घेऊन नंतर आपण प्रश्न उत्तरवर पण जाऊ की काय कसं करून. कारण मला फायनली जी एक प्रॉडक्ट जी पाहिजे सर्व शाळेकडनं, मला एक ब्रीफ रिपोर्ट, कम्प्लिटली अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ ऑल द 6 days अलॉंग विथ अनालिसिस ऑफ द फीडबॅक शीट. म्हणजे अनालिसिस करून की आपण जे फीडबॅक शीट घेतलं मुलांकडनं त्यांच्यामध्ये आपला हा जो 5 क्रायटेरियाच्या त्याच्या ग्राफ फॉर्ममध्ये पण आणि डेटा फॉर्ममध्ये असं करून एक पद्धतशीर मॅनरमध्ये आपण स्वतःला म्हणजे आपल्याला बिलकुल प्रॉमिनेंटली दिसणार की आपण जे हे कार्यक्रम राबवलं तर खरोखरच आपल्या मुलांमध्ये कसल्या प्रकारचा चेंज आला आहे ते एकदम प्रॉमिनेंटली दिसायला पाहिजे. कारण हा जो इम्पॅक्ट आम्ही जे बोलतोय ते दॅट इज रिगार्डिंग द हॅबिट्स, रिगार्डिंग द बिहेवियर, रिगार्डिंग देअर इंटरेस्ट, रिगार्डिंग देअर मोर अवेअरनेस वेअर दे विल देन बी इंटरेस्टेड टू टेक इट टू अदर स्कूल्स, अदर चिल्ड्रन, अदर पियर ग्रुप्स, अदर फॅमिली मेंबर्स. आणि ते स्वतः पण कुठेही कचरा घालायचा अगोदर ते विचार करणार की नाही इथे घालायला नको किंवा
ते आपापच असं काही ग्रुप्स बनवून ते लोकांमध्ये सगळा सोसायटीमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते लोकांमध्ये अजून अवेअरनेस क्रिएट करतायत, असा विचार त्यांच्यामध्ये अजून यायला पाहिजे, असा आपला प्रयत्न असायला पाहिजे. तर काही जर प्रभात फेरी कोणी केला असेल तर ते थोडंसं दाखवू शकले तर दाखवा, किंवा बोलायचं असेल बोला. तर इफ यू कॅन रेज युअर हँड अँड वी कॅन टेक वन बाय वन प्रेझेंटेशन्स ऑफ और हिअरिंग फ्रॉम ईच ऑफ द प्रिन्सिपल. तर आज तर मला दिसते 81 फक्त जॉईन झालेले आहे. मला आत्ता माहीत नाही की सगळ्यांना हा दिला गेला का लिंक, आणि कारण बरेच ठिकाणातून आम्हाला समजलं की लिंक मिळालेला नाही आहे. आम्हाला जेवढे फोन आले आम्ही तिथे फोन करून सांगितले आहे. तर जर म्हणजे ज्यांना ज्यांना दुसऱ्यांना पण ते ओळखत असाल तर प्लीज तुम्ही शेअर करा ते लिंक. लेट अदर स्कूल्स ऑल्सो जॉईन, लेट एव्हरीबडी गेट द क्लॅरिटी ऑन द पर्पस, द इम्पॉर्टन्स ऑफ सच प्रोग्राम आणि इम्पॅक्ट विच वी हॅव ट्राईड टू क्रिएट. येस, मी असं आधीपासूनच बघते की सविता साबळेनी हात वर केले आहे, तर तुम्ही अनम्यूट करून बोलले तर बरं होईल. सविता साबळे, सविता साबळे हात वर आहे तर बोलता का तुम्ही? सोनल वैद्य और एनीबडी हु इज इंटरेस्टेड. गुड इवनिंग, गुड इवनिंग मैम. यस, सोनल यू फ्रॉम डिवाइन चैनल. सर, चैट बेटा कम पोस्टिंग मशीन या वे सेग्रीगेशन ऑफ ड्राई वेस्ट आणि वेस्ट वेस्ट आणि मुलांकडून हरपना वेजिटेबल पील ड्राई पील असं कलेक्ट करून आणायला सांगतो आणि ते ती पोस्टिंग मशीन केली आहे. त्याचं स्पॉटफाय डे सायकल आहे. वी ट्राय टू पुट दो थिंग अगेन नवीन your network is not that clear. Your network is not that clear. I think you should shift to some good network area because voice is not clear. Very much. But before speaking anyone, you have to mention your school name, which place it is. Yes, Divine Child. I'm from Divine Child High School. My name is Sonal and we have started with a composting machine in our school. Okay. So every day we tell our students to collect vegetable peels, waste from their home, dried leaves to be collected in the neighboring surrounding area, and we put it in the composting machine. The cycle is done for 45 days. So recently from the one month so day we have started, we have implemented in our schools and we have also sold saplings also. Mm-hmm. In some poetry writing related to nature, then importance of some composting sessions we had from RUR life. Okay. Did you take the feedback sheets or it was filled? Yeah, before we have taken a report writing at presently from the schools. Now we will put the feedback sheet also. Yes, but hope everybody has understood ki feedback sheet means before आधी आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा अगोदर आपल्याला मुलांचा विचार, आणि आता किंवा आता आपण एक जर आता अजूनही केलं नाही आहे आपण, तर आता जी काही त्यांनी आत्ताच्या स्टेज आणि थोडा एक 15 दिवसानंतर परत तुम्ही त्यांच्याकडनं एक हे घ्या की म्हणजे त्यांच्या कसं प्रकारच्या मन परिवर्तन आहे आणि त्यांच्या कसं प्रकारचा इम्पॅक्ट त्यांना वाटतं आहे त्यांच्यामध्ये, ते परत तुम्ही 15 दिवसांनी घ्या, म्हणजे आपल्याला बिफोर अँड आफ्टरच्या पण सगळं मिळून जाईल. एनी अदर स्कूल, अदर स्कूल्स प्लीज अनम्यूट करा आणि विचारा, कारण नाहीतर नुसतं व्हॉट्सअपवर धडाधड पिक्चर आणि व्हिडिओज तसं घातल्याने काही उपयोग नाही आहे. कारण पिक्चर्स जेव्हा तुम्ही टाकताय, ॲटलीस्ट वी हॅव टू अंडरस्टँड की पिक्चर्सना आपल्याला कॅप्शन देण्याची गरज आहे. कारण तुमच्या शाळेत होतो तर तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय केलं, पण जर समोरचा थर्ड पर्सन जर बघणार तर त्यांना समजणार नाही की एक जागृतीचा विषय आहे. पण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती होणं या दृष्टिकोनातून विविध उपक्रम घेण्यात आलेले आहे. तर त्या संबंधात आपल्या शाळेतील मुख्याध्यापक विद्यार्थी मुख्याध्यापक उपस्थित असेल, तर कसे उपक्रम झाले त्याविषयी सविस्तर
दोन दोन मिनिटाचं बोलण्यात यावं अशी मी तुम्हाला विनंती करते. कोणाला मत मांडायचं आहे का आपल्या खेळाबद्दल, आपल्या उपक्रमाबद्दल? नमस्ते नमस्ते भाविक मॅडम. डॉक्टर स्नेहल मॅम, स्नेहल मॅम, आय एम मिसेस प्रभा पटेल, प्रिन्सिपल ऑफ अंजुमन इस्लाम गर्ल्स हाय स्कूल एंड ज्युनियर कॉलेज. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू अप्रिशिएट द वे यू हॅव कंडक्टेड दिस सेशन. इंडीड इट्स एन आय ओपनर फॉर ऑल ऑफ अस अँड व्हेरी इन्स्पायरिंग सेशन. I feel that you should have taken, before the circular has come to us, so that, the objectives would have been more clear and the intentions would have been more clear. I think you have, 1 minute, I think you have not attended the prior meeting. Before circular there was an orientation program which was held. I suppose you have not attended it. Yeah, I was not there. So that is why. Otherwise it was for that reason I am saying this. So what we have done is on 24th July model elocution seminar on environmental concerns, importance of soil, trees, forests and rivers. On 25th of July, our planning was to have folk cultural information discrimination and folk culture event. And on 26th of July, poster Rangoli, essay writing using natural products Rangoli. On 27th of July, one act competition for solid waste and waste management. But this program we couldn't able to conduct because of the holiday that has been declared, and even today's program. But the rest three programs were conducted in my school. The report was made and submitted as per the given email. So my query is that those two programs which we have planned and could not able to conduct, can we proceed with it? And then later on, can we take the feedback of the student and submit the feedback? Absolutely, that is allowed. That's what I was mentioning since long, that it is all with the flexibility of the schools that they can do this, and remaining whatever it is there in the next week you can do, and then take a feedback from the schools. Now this program is going on. Sanjay More, I don't know from which school, whether they have joined this program or not. Again, that photographs have been put, so many, and videos and all. Although I wanted, if the principal is here, then it would have been good, so that whatever we are discussing right now, I could have, the understanding can be built by meeting here, when already the link have been sent. And similarly, another school, that is Suchita Gauram, she is also now going on putting the photographs. Then Gala Pioneer School, Kandivali, so such all schools are going on putting photographs this way. But probably abhi atapariyanta je sangitla gela hai ja perspective ni kiwa je understanding ni aplyala ha jo karyakram rabvaycha hai kiwa ghadun anaycha hai mulan madhe the change, ते त्या पद्धतीने मला वाटतं अजूनही आपण तसं विचार, तेवढा डीप विचार करून, याला आपण आम्ही ना डीप इकॉलॉजी म्हणतो, म्हणजे जिथे स्पिरिच्युअल लेवलला आपण विचार करून. लास्ट टाईम ओनली आय हॅड सेड सायन्स विथ सेन्सेस, कुठलाही सब्जेक्ट असू द्या, कसं पद्धतीने आपण ह्या जो जल जंगल जमीन हा तिन्ही गोष्टीचा जर कनेक्ट देऊन आपण जर शिकवलं, खूपच छान, मुलांना पण अंडरस्टँडिंग येणार आणि त्यांच्या कनेक्टिव्हिटी होणार. ॲट द सेम टाईम कम्युनिटी बरोबर त्यांना आपण जोडून घेऊ शकतो, आणि NEP 2020 जो उद्देश आहे कम्युनिटी बेस्ड लर्निंग, हा नक्कीच आपण करू शकू व्यवस्थितपणे.
तर माझा उद्देश हा जो कार्यक्रमचा एक पूर्ण डिटेल देण्याचा मागे उद्देश पण असा होता की हा आपण आधी आपण स्वतः अंडरस्टँड करूया, कारण अजूनही जर प्रिन्सिपल्स आता जे जे आता जुळले गेले आहेत किंवा जे पण शाळेतले अजूनही तुम्ही बोलायला मागत नाही आहे. आय वॉज थिंकिंग की एवढा होड लागणार की नाही, आम्हाला बोलायचं आम्हाला बोलायचं आम्हाला बोलायचं आहे, पण इथे मला दिसतंय की एव्हरीबडी वॉन्ट्स टू कीप सायलेंट. Ma'am, I would like to say something. Yes. That last time when you had given this link, yes, we most of the HWAT principals tried to join the link, but we were there in the meeting for most around half an hour, but couldn't able to join. We reported the same to the authority, but later on we were not being able to know the which link to be joined and how to join. That's the reason I was not there in the meeting. Otherwise, I tried to be there in all the meetings. No issues about that. Even we had said that if at all whoever have remained and if we can repeat it, we don't mind. But then I think that we have shown there the children the videos also on the conservation and the discussion was there. Secondly, on the education day, we had given the topics which were related to the child, not the just the common topics. Example, if I give you, no, the topics given to the children were autobiography of Daita River. He is staying in Daita. Our school is located in Daita. So, and second was given polluted rivers of Mumbai and solution to be given by the students. Very shocking, and some of the information which the children shared with us, even we were not knowing about Daita River. So, children have done that much work. They gathered the information and they presented them quite well. So that, and what the condition or the plight is today, that also they had mentioned, and children were ready with number of solutions. So I really appreciate and welcome also the step taken by the parents, by the teachers and the pupils to present themselves in front of the audience here. Yeah. In this manner, they divided the children for the Adivasi, some costume fanciness competition there, how their life would have been there, and also we have done regarding the poster making. That was independent topic, everybody presented, that we will be showing it in the reports also, and can be done it, was done it very clearly and easily also. One act play also we had mentioned and we are doing it, and essay writing also we have completed being yesterday being the holiday, and we have given the topic relevant to their nearby areas. Example, we gave to the topic a visit to a nearby river. See, number of things we get on the Google and the essay books. But when we are relating it to the locality, then we find they write their own experience, which we want that the children should know, and at least they will be related to the river. So like that, we have given the topics. So they feel that this is their own river. They are staying in Daisar, and they correlate it to and they presented well. So this all we are doing from our scheduled time for the conservation, and if not completely, then one awareness program will be there for the children, which is really appreciable, which you have been conducting and motivating us. Thank you, ma'am. Great. What is the school name? Pool Prajna High School, Daisar. Excellent, excellent. I would love to meet those students also, and if you can ask those students to give the presentation in this forum also sometime, so that all of us can see how the students have collected the data and how they have done the realistic study, and this is what was expected. Yeah, so this is what is expected from every school, that we in some noble manner that we do conduct the activities. आता आमचा एकच प्रयत्न आहे, हम एक ही सोच रहे हैं कि हम सब मिलके ऐसा प्रयत्न करें जिससे कि हम वही पुराने ट्रेडिशनल वे में कोई भी कार्यक्रम ना करें, हम कुछ ऐसा करें जिससे हमारे बच्चों में उस तरीके की हम जिज्ञासा जिज्ञासा क्रेविंग फॉर लर्निंग क्रेविंग फॉर नोइंग इफ वी कैन क्रिएट दैट वुड बी ग्रेट. और जब बच्चे इस तरह से जब स्टडी कंडक्ट करने लगते हैं, लेकिन मैडम एक और चीज आपको बता दूं, क्यों आपने बहुत अच्छा काम किया, बच्चों ने बहुत अच्छा काम किया है, लेकिन इसमें से अगर वो बच्चों की कंटिन्यूटी नहीं रहती, अगर खाली हमने इसको इस एक्टिविटी में रखकर इसको ऐसे कर दिया,
तो ये इधर ही पे इस चीज़ों की समाप्त हो जाती है। मगर अगर हर साल हम इसी तरीके की एक्टिविटीज़ कंडक्ट करते रहें और हम जवाबदारी ले लें हमारे एरिया से, जितना एरिया से ये दहीसर नदी बह रही है, अगर हमारे बच्चे इसका रिस्पॉन्सिबिलिटी ले लें और जो भी जैसे रास्ता भी है, रास्ता में गंदगी नहीं होगा, इसका रिस्पॉन्सिबिलिटी ले लें हम, स्कूल्स वाले ये सारी रिस्पॉन्सिबिलिटी ले लें अपनी अपनी हद में और अपनी अपनी हद के विसिनिटी एरियाज में, तो मेरे ख्याल से ये जो कंटिन्यूटी रहेगा उसी से ही कुछ इम्पैक्ट बनेगा। वरना हर साल वो स्वच्छ भारत अभियान के नाम के अंदर या फिर ऐसे पर्यावरण के नाम के अंदर आना चाहिए, वो अभी भी अगर दिख नहीं रहा है तो हमको इसको एक लॉन्ग टर्म प्रैक्टिस में बदलना है, बेस्ट प्रैक्टिसेस में लाना है और इस तरह से कुछ नए नए विचार के साथ हम लोगों को कंटिन्यूटी में कार्यक्रम करने की ज़रूरत है। और भी कोई प्रिंसिपल अगर आगे आके बोलें बहुत अच्छा लगेगा, क्योंकि इससे और मोटिवेशन मिलता है और जानकारी मिलता है कि आप लोग कितना मेहनत कर रहे हैं बच्चों के साथ में, और बच्चों को अप्रिशिएट करना बहुत ज़रूरी है। दिस स्कूल यू नोट इट डाउन मंजू सो दैट वी कैन मीट दिस स्कूल ऑल्सो। यस, एनीबडी एल्स? और कोई बोलेगा प्रिंसिपल्स, बिकॉज आई वुड लाइक टू नो कि और भी स्कूल में किस तरीके की क्या कार्यक्रम कर रहे हैं और आपका क्या विचार है अपने स्कूल के लिए। और जो मैंने शुरुआत में बोला कि आपके जो 9वीं और 10वीं में वाटर सिक्योरिटी का जो चैप्टर्स है उसको किस तरह से पढ़ाया जा रहा है या उसका किस तरह से ट्रांजैक्शन, क्योंकि मैं समझ सकती हूँ हम इतने सालों से नदी और पर्यावरण का काम कर रहे हैं, पानी का काम कर रहे हैं, तो भी आज भी हम उतनी अच्छी तरह से चीज़ों को समझ नहीं पाए हैं, तो आप लोग उसका ट्रांजैक्शन कैसे कर रहे हो बच्चों में, किस तरीके का जिज्ञासा का, क्योंकि मैंने जब चैप्टर्स भी देखे उसमें जिस तरीके का बच्चों में वो प्रवृत्ति लाने के लिए, जिज्ञासा की प्रवृत्ति, जानकारी रखने की प्रवृत्ति लाने के लिए उसमें जिस तरीके से सारी चीज़ें लिखी गई हैं, दिखाई गई हैं, पर उसको समझाना या उसको पढ़ाना तब तक उसका वो नहीं हो सकता जब तक कि टीचर खुद ये सब चीज़ों के बारे में बहुत सारा जानकारी हासिल करे और फिर इन सब्जेक्ट्स को पढ़ाए। तो मेरे ख्याल से ये जो टीचर्स हैं उनका भी बहुत बड़ा रोल होना चाहिए। ये जो अभी हम लोगों ने पर्यावरण का ये पूरा एक हफ्ता मनाने का कोशिश किया है उसमें उनका उस तरीके का कंट्रीब्यूशन टीचर्स का, कि बच्चों को वो जिस तरह से मैं चैप्टर्स के फ्लो भी देखे है वो बहुत ही अच्छा मार्गदर्शन है, लेकिन उसको समझने के लिए पहले खुद को ऐसे सब काम में एंगेज होना बहुत ज़रूरी होता है और अलग 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 जगह से इसके बारे में जानकारी लेकर आगे उसको पढ़ाना या उसको समझाना ज़रूरी होता है। सो आई वुड लाइक टू नो हु आर द 9th स्टैंडर्ड और 10th स्टैंडर्ड टीचर्स हियर और मे बी द प्रिंसिपल हुज इन अ स्कूल दिस वाटर सिक्योरिटी इज बीइंग टॉट इन 9th एंड 10th, हाउ इज इट बीइंग डन, दैट आल्सो आई वुड लाइक टू नो। वाचवणं सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनात अतिशय उत्कृष्ट, अतिशय उत्तम आहे, कारण मी देखील पर्यावरण हा विषय बी एडला असताना शिकवायची, विद्यार्थ्यांना शिकवायची, म्हणून हा पण माझा आवडीचा विषय, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पण ती जनजागृती ही निर्माण झाली पाहिजे, आता विद्यार्थ्यांमध्ये होणार तरच पुढे फ्युचरमध्ये देखील आपल्याला पर्यावरणाविषयी त्यांच्यामध्ये एक जनजागृती निर्माण होण्यासाठी आपण खूपच चांगला प्रयत्न करत आहे। तरी इथं उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक, जवळजवळ 775 शाळा आहेत, पण 775 शाळांपैकी मला इथे 69च आपल्याला प्रेझेंट आहे, काही लेट झाले असतील तरी हा उपक्रम त्या उपस्थित नसेल त्यांना देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम हे करते, आणि जी लिंक दिली होती ती सगळ्या वॉर्डमध्ये वो अरेबियन सी में जाकर के मिलता है, वो जो कॉमनली हम लोग इसे कहते हैं गोराई क्रीक, तो गोराई क्रीक के अंदर दहीसर नदी मिल जाती है। संजय गांधी नेशनल पार्क जहाँ तक खत्म होता है वहाँ तक जो नदी है और जो पानी की जो क्वालिटी है वो एकदम नदी साफ सुथरी है, पानी की क्वालिटी अच्छी है, लेकिन जैसे ही हम शहर में आते हैं BMC के जुरिस्डिक्शन में आते हैं वहाँ पर इंक्रोचमेंट, स्लम्स, इंडस्ट्री, तबेले, पब्लिक टॉयलेट्स की वजह से वहाँ से जो पूरी नदी है, पूरी नदी का जो पानी है वो वहाँ से प्रदूषित होके वो पॉल्यूट होते आता है। अभी हम चला जानू या नदी का
ये जो जीआर है, ये जीआर के थ्रू कोशिश कर रहे हैं कि इसका पोल्यूशन कैसे कम किया जाए, ये नदी को कैसा रिजुविनेट किया जाए, पुनर्जीवित किया जाए। तो ये जो है, इसमें नदी में जो नागरिक है वो जहाँ तक हो सके ये इसको दूसरे को भी कचरा डालने से रोके और खुद भी कचरा नहीं डाले उसमें। हम स्टूडेंट्स को सिखाते हैं कि भाई आपको कैसे अच्छे मार्क्स लाने हैं, आपको कैसे अच्छे डिग्रीज लेने हैं और आगे चल के आपको कैसे एक सक्सेसफुल नागरिक बनना है। लेकिन सक्सेसफुल नागरिक बनने के साथ में हम जो उसको एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी है वो हमारे एजुकेशन सिस्टम में हमको और थोड़ा मेरे ख्याल से फोकस करना होगा कि जो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी रहती है, जैसे कि कोई कंट्रीज ऐसे हैं, जैसे जापान एक ऐसी कंट्री है जहाँ पर स्कूल के बच्चों को स्कूल में टॉयलेट क्लीन करने का जो है उनको बताया जाता है। तो ये जो बच्चे आगे चल के फ्यूचर में कहीं भी गंदगी नहीं करते हैं, क्योंकि उनको जो एकदम मॉल्ड इस तरह से उनका माइंडसेट किया गया है। तो इसी तरह से पर्यावरण के प्रति हमको हमारे बच्चों को थ्रू पार्टिसिपेशन, नॉट ओनली एजुकेशन, पेड़ लगाने से हमको ऑक्सीजन मिलता है ये सबको पता है, लेकिन जो पेड़ लगाने के बाद कितने पेड़ सर्वाइव होते हैं वो भी देखा जाना चाहिए। बॉम्बे के समुद्री तट, महाराष्ट्र के समुद्री तट में काफी बड़ा मैंग्रोव है। मैं पर्सनली और दहिसर के कुछ नागरिक हैं जिसमें डॉक्टर्स हैं, जिसमें डेंटिस्ट हैं, जिसमें बिजनेसमैन हैं और जिसमें बड़े बड़े कॉर्पोरेट में बड़े बड़े पोस्ट पे जो लोग हैं, हम लोग सब मिलकर काम कर रहे हैं दहिसर का मैंग्रोव बचाने के लिए, बोरीवली का। और जहाँ तक हो सकेगा कोई भी मैंग्रोव रिलेटेड हमको मुंबई थाने से कंप्लेंट्स आते हैं हम कोशिश करते हैं उसको जाकर अटेंड करें। हमारे पास गवर्नमेंट ने हमारी पिटीशन के ऊपर EIL 87 ऑफ 2013 एक पिटीशन फाइल किया था, उस पिटीशन के बेसिस पे गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने एक मैंग्रोव सेल बनाया है। लेकिन जब भी तक इसमें स्टूडेंट्स और सिटीजन्स पार्टिसिपेट नहीं होते हैं, मैंग्रोव सेल के पास में इंफॉर्मेशन नागरिकों को देना चाहिए कि यहाँ पर मैंग्रोव कटिंग हो रहा है, यहाँ पर डैमेज हो रहे हैं, यहाँ पर रिक्लेमेशन हो रहा है, किसी भी गलत किस्म का काम होगा उनके जो हेल्पलाइंस है, उनके जो कॉन्टेक्ट नंबर है, आजकल गूगल करेंगे तो सब आपको मिल जाएगा। तो इस तरह से जो बच्चों को मैंग्रोव का इम्पोर्टेंस है वो फिजिकली पता ना चाहिए। मैंग्रोव एक ऐसा जो शील्ड है ह्यूमन के लिए कि समुद्र में जो तूफान आता है वो सबसे पहले जो फ्रंट लाइन जो हमारा प्रोटेक्शन होता है वो मैंग्रोव है। जहाँ जहाँ मैंग्रोव होंगे वहाँ पर तूफान का जो इम्पैक्ट होगा कम होगा, वहाँ पर ह्यूमन लाइफ का लॉस और प्रॉपर्टी का लॉस कम होगा। हाईटेक जो एकदम फोर से आते हैं उनका भी प्रेशर ये स्पंज की तरह से अब्जॉर्ब कर लेते हैं। अपार्ट फ्रॉम दैट यहाँ पर इतना एक्वेटिक जो लाइफ है उसको डेवलप करने अगर प्रोटेक्ट करेंगे और उसको और थोड़ा डेवलप करने की कोशिश करेंगे तो ये बर्ड्स को अट्रैक्ट करेगा, जिसकी वजह से वहाँ पर एक इको टूरिज्म का भी काम हो सकता है। तो ये जो मैंग्रोव्स है ये आपको इसके अलावा एक कार्बन सिंक, ये आपका पूरा शहर का काफ़ी मात्रा में कार्बन है ये कार्बन अब्जॉर्ब कर लेती है और आपको फ्री में ऑक्सीजन देती है। तो इसके लिए इनका प्रोटेक्ट करना बहुत जरूरी है। इसी तरह से हमारे जितने भी वाटर बॉडीज है, वाटर बॉडीज प्रोटेक्ट करने से हमारा वाटर टेबल अच्छा रहेगा तो फ्यूचर जनरेशन को पानी मिलेगा। हम बच्चों को डिग्री देंगे, हम बच्चों को सक्सेसफुल बनाएंगे, कल वो पैसे कमाएंगे, लेकिन लाइफ की जो बेसिक जो चीज़ें हैं, पानी जैसी चीज़, पर्यावरण में ऑक्सीजन जैसी चीज़, अगर उनको नहीं मिलेगा तो फिर ये डिग्री और ये उनका जो जो कल्चर के जो पैसा कमाएंगे, जो लाइफस्टाइल जीने की कोशिश करेंगे उसका कोई मतलब नहीं होगा। तो माय वेरी वेरी हम्बल रिक्वेस्ट इज दैट ऑल द एस्टीम मेंबर्स ऑन द पैनल, दे शुड फोकस ऑन एजुकेटिंग द चिल्ड्रेन एंड ट्राई टू बी इन्वॉल्व दैम मोर प्रैक्टिकली। आप नेचर वॉक पे ले जाइए उनको, आप मैंग्रोव वॉक पर उनको ले जाइए, अगर हो सकेगा तो हम भी आपके साथ में कोऑर्डिनेट करेंगे, हम मैंग्रोव सेल के साथ में गवर्नमेंट के साथ में काफ़ी प्रोजेक्ट में काम कर सकते हैं। तो ये ज़्यादा अच्छा अवेयरनेस क्रिएट होगा और उनको भी पता चलेगा कि ये सब चीज़ों का इम्पोर्टेंस क्या है। यांच्या रांगोळ्या त्याचे मी पोस्ट पण केली आहे, फक्त व्हिडिओ पोस्ट नव्हत्या केला, फोटोज पोस्ट केले होते, पाठवले होते। पण हा प्रभात फेरी, जेव्हा प्रभात फेरी जे केलं तर प्रभात फेरीचं, कारण मी बघितलं जेव्हा त्या फेरी वगैरे करतात ते तर एकदम झुंड मध्ये सगळे जातात आणि एकदम हे तिथे बॅनर किंवा प्लॅकार्ड वगैरे होते का हातात, इन्फॉर्मेशन प्लॅकार्ड आम्ही त्यांचं हे केलेलं आहे,
त्यांना कसं म्हणजे आता फक्त काय माहिती सांगितलंय, प्रत्यक्ष मुलं पण करत आहेत की जिथे आमच्या परिसरामध्ये जिथे कोणी घाण टाकत असेल ते स्वतः नाही टाकणार, कोणी घाण टाकत असेल तर त्यांना अडवणार, असे व्हिडिओ पण आता मी काढलेले ते पोस्ट करून ओके चालेल. आणि नॉट ओनली दिस, आता ज्यांनी ज्यांनी केलं असेल अशा प्रकारच्या व्हिडिओ वगैरे, आणि म्हणजे आपण आपल्यातर्फे पण त्या व्हिडिओजना फॉरवर्ड करायचं, म्हणजे लोकांना पण बघू द्या की छोटे छोटे मुलं कसे बोलतायत, छोटे छोटे मुलं आपल्याला शिकवतायत. म्हणजे ह्या सगळ्या व्हिडिओजना नंतर एकदा आपला हे सगळं कार्यक्रम झाला आणि आपला ब्रीफ नोट्स झाले की आपल्याकडे जे व्हिडिओज आहेत त्याला पद्धतशीर मॅनरमध्ये मर्ज करून आणि ते जरा लोकांपर्यंत पण कसं पोहोचणार वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ते पण बघाल, जेणेकरून दॅट विल बी ऑल्सो वन ऑफ द वे ऑफ क्रिएटिंग अवेअरनेस अँड कनेक्टिंग पीपल विथ अ गुड कॉज. राजेश तिवारी जी नमस्कार. मॅडम नमस्कार. मैं आपको पब्लिक स्कूल में मिला था, पब्लिक जूनियर कॉलेज केमिस्ट्री के टीचर. अच्छा. अभी मैं बैंड्रा कृष्णा स्कूल के एचएम में सुशोभित कर रहा हूँ. बैंड्रा कृष्णा स्कूल बैंड्रा वेस्ट में है, छोटा सा स्कूल है, नाइट में चलता है, 6 to 10 है टाइमिंग अपना. और जो आज कार्यक्रम हुआ है, कार्यक्रम शुरू से लेकर लास्ट तक मैं इसमें जो रहा उपस्थित रहा, सब बहुत अच्छा सुनाई दिया, बहुत अच्छा कार्यक्रम चल रहा है, सब कुछ अच्छा चल रहा है. लेकिन जो एक सबसे बड़ी तकलीफ की बात आ गई, डिपार्टमेंट से जो 750 या कितने अपने स्कूल है उसमें से सिर्फ 69 ही है, तो इसलिए थोड़ा अवेयरनेस ज़्यादा करना पड़ेगा, क्योंकि सब के सब एचसीएम जमीन पर रहेंगे, क्योंकि जितने हैं उतने में इतने लोग सामने आए, अगर पूरे 700 लोग हैं तो हमको 70 लोग तो सामने आएंगे. ये सब थोड़ा सा आगे से नियोजन करना पड़ेगा. और रह गई बात, मेरा एक और सुझाव था कि जब ये मीटिंग हो ना, इस मीटिंग में अपने एजुकेशन मिनिस्टर या पर्यावरण मंत्री को भी मतलब मीटिंग में लिया जाए एच एम के, उनको भी मालूम हो कि हाँ एच एम कर क्या रहे, स्कूल क्या कर रहा है, स्कूल एच एम जो कर रहे हैं वही आगे चल करके वही मतलब समाज बनता है. नवनाथ वन वे उनको जो है जागरूक करना कराना और साथ में जरूरी है. तो पर्यावरण मंत्री या तो अपना एजुकेशन मिनिस्टर अपना जो है मीटिंग में सम्मिलित हो, बातों को सुने और समझे, ऐसा मेरा रिक्वेस्ट है. नवनाथ वनवे जी जो हैं एजुकेशन ऑफिसर हैं आप लोगों के, वो खुद मेरे मीटिंग को अटेंड किए हैं कलेक्टर के यहाँ पे, तो उनको पता है कि किस तरीके का सीरियसनेस और किस तरीके का काम चल रहा है. अभी जो हमने मीटिंग बुलाई थी ये सुनने के लिए कि आपने अपने स्कूल में किस तरीके के कार्यक्रमों को किया, क्या आपको वो कार्यक्रम के बारे में मालूम है और आपको वो लिस्ट आपके सर्कुलर मिला है, तो हम आज जो कर रहे थे उसमें आपको जो हमारा जो लिंक मिला होगा उस पर लिखा भी है कि आज हमने इसको रिव्यू मीटिंग के तौर पे लिया है. और ज़रूर अभी गावित मैडम यहाँ पे सुन रही हैं और गावित मैडम ये हमारे वनवे साहब तक और अश्विनी मैडम तक ये बातों को पहुँचाएंगी. और आपने बिल्कुल सही कहा कि आपके जो एजुकेशन के सेक्रेटरी हों या डिपार्टमेंट के जो भी सीनियर अधिकारी हों उनका भी रहना बहुत ज़रूरी है, समझने के लिए कि किस तरह से जो स्कूल्स के हेड हैं वो कितना मेहनत कर रहे हैं ये सब चीज़ों के लिए कि किस तरह से पर्यावरण अच्छा रहे और पर्यावरण के मार्फत हम अपने बच्चों में किस तरह से अच्छा संस्कार गढ़ सकें, क्योंकि आज बहुत ज़रूरी है इन सब बातों की, और जिसमें कि बहुत ज़रूरी है कि अपने अधिकारियों को भी जुड़ना. तो गावित मैडम तुम्हें आहत ही थे, तुम्हें ऐकता है कि आता हाँ कारण आता आज नाहीतरी मला पण दिसलं की आजचा जो रेस्पॉन्स होता लास्ट टाइम 100 वर गेलेला, पण आज मला दिसलं की खूप कमी शाळा आले आणि त्यांनी पण काम करायला घेतलं की नाही मला माहीत नाही, कारण आतापर्यंत ज्यांच्याकडनं मला फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज आले ते 50 शाळा क्रॉस झालेला नाही आहे. आणि आता मी फक्त वाट बघतीये की 29th जर उद्या म्हणजे उद्यापर्यंत अजून किती ब्रीफ किंवा हे येत आहे, नाहीतर आपण पुढच्या आठवड्याच्या शेवटपर्यंत म्हणजे हा जर इम्पॅक्ट मला मेन बार बार मी रिपीट करते की तुमच्याकडनं जाऊ द्या की मला इम्पॅक्ट अनालिसिस पण पाहिजे, कारण आपल्याला मुलांमध्ये किती अजून चे अरे वेडा झालास का, आता नदी प्रदूषित करणार, नदी स्वच्छ तर वसुंधरा स्वच्छ. वी द स्टुडंट ऑफ
based on water pollution and waste management. परोपकार के लिए फल देते हैं जिन्हें मनुष्य ने काट काट
तथा गद्या परोपकार के लिए घटी है। जी हाँ, ईश्वर ने मनुष्य तथा अन्य जीवों पर परोपकार करने के लिए ही मेरा सृजन किया है, परंतु मनुष्य के स्वार्थी स्वभाव के कारण हमारी नदी माता के आंखों से अश्रु बह रहे हैं। मैं जहाँ कहीं बहती हूँ उस परिसर को तथा अंत में जब समुद्र को मिलती हूँ वहाँ तक प्रदूषण फैलता है और समुद्र भी प्रदूषित हो जाता है और समुद्र जीव भी खतरे में आ जाते हैं। यह कैसे विडंबना है। जो हमारी माता है जिन्हें हम पूछते हैं, जिसमें हम डुबकी लगाकर हमारे पाप धोते हैं, जो जीवन दायी है उसे हमने मृत्य के स्वाधीन कर दिया, परंतु स्वार्थी मनुष्य सिर्फ अपना ही सोचता है। मैंने कई बार मदद मांगी अपितु उनके कान तक मेरी आवाज पहुंचती है, पर वे लोग उसे अनसुना कर देते हैं। अब हमें ही कुछ करना होगा। जी हाँ, नुक्कड़ नाटिकाओं, अभ्यास क्रम, स्वच्छता अभियान के द्वारा नदी को स्वच्छ रखने के लिए लोगों में जागरूकता निर्माण करनी होगी। कचरा डालने के लिए कचरा पेटी का उपयोग करना चाहिए। फूल हारों को निर्मल कलश में ही फेंकने होंगे और जो भी जैविक कचरों को प्रक्रिया करके सीधे वातावरण में नहीं फेंकने चाहिए। मेरे बच्चों, यदि इस प्रकार लोगों में परिवर्तन हुआ तो सच में मैं स्वच्छ हो जाऊंगी, साथ ही जल जल जीवों, जल जल वनस्पतियों को भी नया जीवन प्राप्त होगा। हमारे आने वाली पीढ़ियों को अगर साफ सुथरा नदी देखना है तो हमें नदियों को पुनर्जीवित करना ही होगा। पता चला कि लगभग उसके पैर से 10 किलो तक प्लास्टिक निकला। प्लास्टिक?
बोल वाला है। हा हा हा, मैं हूँ प्लास्टिक। बागों की सुंदरता को मिटाया, पहाड़ों की गरिमा को ललकारा, समुंदर में भी मैं हूँ समाया, खेतों को मैं बंजर बनाया, ना मैं सड़ू ना मैं गलू, जन्म जन्म का मैंने साथ निभाया, हा हा हा, मैं हूँ प्लास्टिक। गटर में जैसे हमारे गटर के भी भरे रहे थे। सही जी बेदार।
અરે આ જો આ લોકો અહીંયા કચરો ફેંકી રહ્યા છે આ કચરો આપણા બસ્તીને લાગીને ગટરમાં જશે ને આપણી ગટર કેવી ભરાઈ રહી છે અને ગટર નદીથી કનેક્ટ છે જેથી નદી પ્રદૂષિત થશે મારા એકના કચરાના પછી નદી પ્રદૂષિત થશે અરે ભૈલા ટીપે ટીપે સાગર ભરાય છે કહેવત નથી સાંભળી અરે તને શું પંચાત છે એક નોર્મલ કચરા થી આખી નદી પ્રદૂષિત થોડી ના થાય અરે આ કચરો અને નોર્મલ કચરો કદી નોર્મલ નથી હોતો એના લીધે કેટલા રોગ થાય છે અને આનો ચેપ છે ને આવતા જતા બધા માણસોને લાગશે જેના લીધે રોગચાળો ફેલાઈ શકે છે અને તમારા આ કચરાને લીધે અમારી વસ્તીમાં હર મહિને હેલ્થ ઇશ્યુ થાય છે ને હેલ્થ કેમ્પ લગાડવા પડે છે વાત તો સાચી છે સોરી આ બધું કચરો નહીં નાખે ને હવે આને કચરા વેચવા નાખે અરે રે બેસના સામે ભાગવત તો થઈ હવે શું કર્યું અહીંયા રાખેલું છે ભીનો કચરો ને સૂકો કચરો તો તમારે સૂકો કચરા આમાં નાખવાનું હતું અરે તું બિનો કચરો સૂકો કચરો ઈ કચરા પેટી એક જ હોય કાઈ એક સૂકો કચરો એટલે રિસાયકલિંગ જેના ઘન કચરો બોટલ પ્લાસ્ટિક પછી ખાઈએ પેપર એ બધાના પ્લાસ્ટિક નાખવાના હોય હા જે આપણે રિસાયકલ કરીને ફરી આપણે ઉપયોગ કરી શકીએ બિનો કચરો આપણે રિસાયકલ કરી શકતા નથી અચ્છા ઠીક છે તો આગળ તે હું આમ પાલન કરીશ ને આ જે પણ અલગ કચરામાં નાખવો છે એનો કેસ કામાં નાખવાનો અમે પ્રતિજ્ઞા લઈએ છીએ કે ગંદકી નહીં ફેલાવી અને ગંદકી જે ફેલાવશે એને રોકશું અને સરકારના નિયમોનું પાલન કરશું અને અમે દેશને સ્વચ્છ રાખવા માટે महोत्सव अंतर्गत आपल्याला
आठवड्याभर काही कार्यक्रम सादर करायचे, त्यातला प्रमुख विषय चला जाऊया नदीला. आणि त्यातला आजचा दिवस पहिला 24 जुलै, आणि आज आपण घेणार आहोत पर्यावरणासाठी नदी किती आवश्यक आहे किंवा नदीचं काय महत्व आहे आणि त्याचे काय फायदे आणि किती तोटे आहेत, मग नदीचं महत्व काय आहे, स्थिती सध्याची काय आहे, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मी काही बोलणार आहे आणि तुम्ही सुद्धा त्याला साथ देणार आहोत. आता आपल्याकडे किती जणांना नद्या माहिती आहे, नद्या प्रकार सगळ्यांना माहिती आहे, नद्या प्रकार सगळ्यांना माहिती आहे. मुंबईमध्ये कोणती नदी तुम्हाला माहिती आहे? मुंबई, आपण मुंबईत राहतो, गावाला भरपूर नद्या आहेत. आपल्या संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 400 नद्या वाहतात, छोट्या मोठ्या सगळ्या धरून 400 नद्या वाहतात. त्यातल्या 12 सगळ्यात मोठ्या आहेत आणि 7 छोट्या आहेत आणि बाकीच्या त्यांच्या उपनद्या, अशा मिळून 400 नद्या होतात. नद्या बऱ्याचशा नद्या अरबी समुद्राला पण मिळतात आणि बंगालच्या उपसागरात असतात, बरोबर आहे. तिथपर्यंत ही प्राथमिक माहिती सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आतापर्यंत माहिती आहे. याच्या आधीच आपल्याकडे लाईफ काय होतं, नदीच्या काठावरती लोक वस्ती करायचे. का करायचे? तर नदीपासून पाणी आणि नदीतले मासे खाण्यासाठी वगैरे, आणि प्रवास करणं सुद्धा सुलभ व्हायचं. त्या दृष्टीने नदी त्या काळापासून होती महत्वाची आहे आणि राहणार आहे. परंतु आत्ता आपल्याला या विषयाकडे जाण्याची गरज का वाटली? चला जाणूया नदीला. हा उपक्रम घेण्याची शासनाला गरज का वाटली? तुम्हाला काय वाटतं त्याच्या संदर्भात का वाटली? कोणालाही कोणी उत्तर द्यायचंय की आपल्याला नदीला जाणून घ्यायची आत्ता गरज का भासली? काय कारण? काही हा बोल बोल, जे असेल उत्तर ते बोलायचं. तुमचं जे उत्तर असेल ते तुम्हाला इथे कोणी चुकलं म्हणून काही ओरडणार नाहीये. जे काही तुमचं उत्तर असेल, का वाटतंय शासनाला की आत्ता नदीविषयी बोललं पाहिजे किंवा आता हा उपक्रम आपल्याला जाण करायचंच आहे असं का शासनाने ठरवलं असेल? उत्तर अतिशय महत्वाचं आहे, तुम्हालाही येत नाही, तुम्ही घाबरला म्हणून उत्तर दिलं नाही. सगळ्यांना माहिती आहे पूर्वीसारख्या नद्या राहिलेल्या नाही. पूर्वीची काळी बघा की आमच्याकडे बारमाही नद्या व्हायच्या, बरोबर आहे. काही नद्या बारमाही व्हायच्या, काही नद्या हंगामी. हंगामी म्हणजे आत्ता पाऊस पडतो त्यावेळेला त्या पाण्याच्या वाहतात त्या हंगामी. परंतु आत्ता अशी परिस्थिती झाली आहे की बारमाही नद्या सुद्धा वाहत नाहीये आणि हंगामी सुद्धा राहिलेल्या नाही. याचं सर्वात प्रमुख कारण काय असेल? नद्या न राहण्याचं प्रमुख कारण काय असेल? हा बोला काय? मुंबईमधली सांगा तुम्ही, तुम्ही गावामधलं नाही सांगू शकलात तरी चालेल. मुंबईत नदी न राहण्याचं कारण काय असेल? बोला, तुमचं उत्तर मला समजते, बोलायचंय लवकर. जे असेल ते मनात येईल ते बोला, काही असेल तुमचं जे आहोत. कारण की आपण नदींना घाण वगैरे करतो त्यामुळे मुंबईमध्ये नद्यांचं प्रमाण कमी झालं. अजून एक महत्वाचं कारण काय आहे की नद्या नष्ट होण्याचं कारण तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. येस बोल. पाण्यामुळे नद्या दूषित होत आहेत. अजून अजून महत्वाचं कारण बांधकाम, अनधिकृत बांधकाम करण्यामुळे काय होतंय? नद्यांची पात्र कमी करून तिथे भराव टाकून तिथे बिल्डिंग बांधल्या जात आहेत आणि परिणामी नद्या नष्ट होत आहेत आणि या आहे आणि म्हणून हा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे. चला जाणूया नदीला. आता नदी कशामुळे खराब होती? काय काय गोष्टींमुळे नदी खराब होती? आता आपल्याकडे काय झालंय माहितीये का? आपल्या नळाला पाणी येत आहे, आपण नळाने पाणी भरतोय, त्याच्यामुळे आपण त्या नळ कुठून पाणी आणतोय हे बघायला गेलो नाही आणि म्हणून आपल्याला नदीचं महत्व आतापर्यंत समजलेलं नाही. जेव्हा आपण याच्या मुळाशी पोचू की या नळाला पाणी येतोय कुठून, त्यावेळेला हा प्रश्न महत्वाचा उपस्थित होईल की ते पाणी खरोखर चांगलं आहे का? आज आपण पितोय, आलं पाणी पितोय, बरेच जण आजारी पडतायत कारण कारखान्यांचं पाणी आणि आपलं इतर घरातलं वापराचं पाणी, सांडपाणी हे संपूर्णपणे कोणतीही क्रिया न करता या नदीत सोडलं जातंय. किंबहुना या नद्यांमध्ये अजूनही बऱ्याच प्रकारचं गटाराचं पाणी से वाहून जातंय, जे कुठे जमिनीकडे गटार वाहत आहे ती सगळी नदीला जशीच्या तशी जाऊन मिळत आहे आणि नद्या गाळाने खच्च भरल्या आहेत. प्लास्टिक कचरा, आपण टाकलेले प्लास्टिकचे तुकडे म्हणा, प्लास्टिकच्या पिशव्या म्हणा, फोमच्या गाद्या म्हणा,
सगळं त्या नदीमध्ये खचापच भरलं गेलं आणि त्याचं पात्र संपलं. खरं म्हणजे नदी ही सपाट प्रदेशात गाळ आणून देते, खडक झीज होऊन त्याची माती बनवतात, पण त्यातली कोणतीही गोष्ट वाहत नाही. आता काय बघा, नदी जोपर्यंत वाहते तोपर्यंत नदीला महत्व आहे. नदी थांबली की ते धक्कं म्हणतं, हे तर सगळ्यांना माहिती. हे पाणी साचलं त्याला आपण काय म्हणतो, धक्कं. वाहतं त्याला आपण काय म्हणतो, नदी. आणि वाहत्या पाण्याला कधीही काही तोटा नसतो. आता बघा, यमुना नदी, नर्मदा नदी, दिल्लीमध्ये जी नदी वाहते तिचं पात्र 20,000 किलोमीटर आहे. आत्ता मी आत्ताच्या वाचण्यामध्ये माझी आई गोष्ट आहे. आता मी जेव्हा तुमच्याशी बोलते तेव्हा कदाचित तुम्ही गुगलवर सर्च केलात तर तुम्हाला या सगळ्या माहिती असेल. म्हणजेच काय, नद्या का खराब होत आहेत याचाही आपण शोध घेत नाही आहे आणि नद्यांच्या मुळाशी जाण्याचा पण प्रयत्न आपण करत नाही आहे. आणि त्याचा परिणाम असा झालाय की सगळ्या नद्या नष्ट होत चाललेल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला जर पुढच्या पिढीसाठी नाही तर कालांतराने तुमची जी पुढची अजून काही दशकांनी तुमच्या ज्या पिढ्या येतील त्यांना नदी हा शब्द आपल्याला टी व्हीवरती दाखवावा लागेल किंवा चित्रामध्ये दाखवावा लागेल किंवा त्याच्यावरती जो पिक्चर असेल तो दाखवावा लागेल की बाळांनो त्याला नदी म्हणेल. म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीला नदी हा शब्दच राहणार नाही असं तुम्हाला खरंच वाटतंय का असं व्हावं? नाही वाटत. म्हणूनच जसं आज पूर्वीच्या काळी पाणी मुबलक होतं, आज बिस्लरी बॉटलमध्ये पाणी विकलं जात आहे, कधी आपण विचार केला होता का की पाणी विकलं जाईल पण विकलं जात आहे. तसंच नदीचं पण असंच दुर्लक्ष केलं तर कालांतराने नद्या नष्ट होतील आणि आपल्याला चांगलं स्वच्छ पाणी पाहायला सुद्धा मिळणार नाही. म्हणून या नद्यांना वाचवण्यासाठी नद्यांचं पात्र काय असतं, नदी म्हणजे काय, कशी तयार होते आणि तिला काय काय म्हणतात लक्षात ठेवा. बेसिक फ्लो मराठी झरा, झरा महत्वाचा झरा आहे आणि अनेक झरे मिळून ज्या वेळेला तिचं पात्र बनतं तेव्हा तिला आपण काय म्हणतो, नदी म्हणतो. आता डिस्चार्ज एरिया आणि रिचार्ज एरिया दोन प्रकार आहेत हे आपल्याला सुद्धा माहिती. आपण त्याच्या पूर्वी गेलो नाही, विचार केला नाही. लक्षात ठेवा, नदीच्या पात्रामध्ये दोन प्रकार असतात, एक डिस्चार्ज एरिया दुसरा रिचार्ज एरिया. रिचार्ज तुम्हाला मोबाईलचा रिचार्ज माहिती आहे, काय करता तुम्ही रिचार्ज करता म्हणजे Thank you.
गुड आफ्टरनून वन एंड ऑल प्रेजेंट आई एम सिंप्री दे गुड फ्रॉम सिक्स डे क्लास टुडे आई एम योर टू प्रेजेंट अ स्पीच एंड माय टॉपिक इज कंजर्व नेचर कंजर्व लाइफ द अर्थ ऑन वी लिव टुडे इज मेड अप ऑफ टू थर्ड पार्ट ऑफ वाटर इंडिया इज अ लैंड ऑफ रिवर रिवर्स आर एसेंशियल टू ह्यूमन बींग्स एनिमल्स एंड प्लांट्स द रिवर आर सोर्सेस द रिवर आर मेजर सोर्सेस ऑफ अवर लाइवलीहुड द रिवर इज यूज फॉर irrigation and agriculture. The toxic gas come from the industries are also get mixed in the air and the animals drink that polluted water and they die. And the other wastes like animal dead body are also thrown in that rivers. And people in cities and villages and others and throw the garbage in the rivers. People get and the government should take a step on water pollution. We need to save river. The rivers are major source of our livelihood and we need to save them. Save water, save life. The nature has provided us water, land, air, sunlight, water and land, sunlight, minerals, animals, plants and etc. The nature has provided us natural resources. Without this natural resources, our life is not memorable. God has given us such a beautiful life and we should be thankful to God. We must change our attitude of life. We must be guardian of this innocent animals, plants and trees. We must be careful and we must save our life. Thank you. Good afternoon, teacher, judges, and all my dear friends. My name is Anubhav Prajapati from 5th grade. Today I present a small speech on conserve nature and conserve life. Saving rivers means protecting rivers from hydrous water. It does not just make the environment healthier, but also make the people and animal also as well. With the changing of the happening time in the growing years, continue to see the natural resources like river change the almost clean water and pollution have driven life in around and water to become a dangerous. It is important rivers for main sources of water. Some rivers provide communities with the drinking water as well as the sources for their coping alive. Keeping the river fresh, helpful is become to a dangerous bacteria that can drain the lives of people and animals. Besides the ones discussed about the animals, lives of animals and peoples. Without the protection of rivers, humanity will be worry about not only food and water of supply of to service. To become a dangerous bacteria that can create a life. And please keeping the rivers clean and open, and keep an open mind and understanding why it is important to environment for everyone. Thank you. Very good afternoon, everyone present here. I am Prince Neha from 9th grade, here to present a speech on the topic Conserve Nature, Conserve Life. There are many types of pollution. So one of them is river pollution. There are more than 400 rivers in India. But the question is, are they clean? No. Around 80% of the water bodies in India are severely polluted. The world is now moving towards industrial development, which consists large industries and factories. Wastage like oil spills, sewage, garbages are directly discharged into the rivers without any treatment. Other wastage like dead bodies of animals are directly thrown into the river. It is estimated that around 2 million tons of wastage are directly dumped into the river every day without any treatment. In Hindu rituals like cremation, bathing in holy river, throwing flowers and other things also contribute in polluting the river. Human life is very important. More than 3.5 million people die every year due to consumption of impure water. Losing life due to drinking dirty water is a really serious issue. It may create the earth life lifeless. Many unprivileged people decide to live in slums where they drink contaminated water.
more than half of the India's population reside beside the river, where they use river water in their daily activities. Somewhere, they are also contributing in the river pollution. We don't care about the marine life. We throw anything in the river. Many famous rivers are turning black due to excessive pollution. Growth of pollution can also be a threat for the marine life. It is estimated that around 2050, there would be more plastic than fishes. However, the government has started many plans and missions. From one of them is Namami Devi, and Namami Devi Narmade are some of the missions started with the aim of cleaning the river. However, even we are responsible to clean the river. The man is not the activist who cleans the river, but the man is the activist who cleans the river. Thank you. अच्छे पदार्थ नहीं मिल पाते हम लोग को।
फिर तो नहीं है जो है जो है આ નદી જે વહી રહી છે બોરીવલી ઈસ્ટ દોલતનગર સેઠ ડીએમ હાઈસ્કૂલની પાછળ. યે નદિયા યે નદિયા યે વહેતી વહેતી નદિયા. અરે વાહ જુઓ આ કેવી નદી ખડખડ ખડખડ વહી રહી છે. આપણે એનામાં કચરો નાખવાનો નથી અને આપણે એને પ્રદૂષિત કરવાની નથી. આપણે એક અધી પ્રતિજ્ઞા લેવી પડશે કે આપણે જાતે પણ અંદર કચરો નાખશો નહીં કે બીજાને પણ કચરો નાખવા દેશો નહીં. મારું આટલું જ કહેવાનું છે. ધન્યવાદ. શિવા
समुद्र माझा पिता, समुद्र माझा पिता, गबाई मी भेटाया चालली, गबाई मी भेटाया चालली। नमस्कार। मारू नाम राठौर छे, मारी शाळानुं नाम शेठ जीएच हाईस्कूल छे। आजनी मारी कवितानुं शीर्षक छे मे नदी, सिसकती हूँ मचलती हूँ, कई मौकों पर गरजती हूँ, उलझती हूँ फिर भी हर रोज मंजिल की तरफ बढ़ती हूँ। मैं नदी हूँ, कभी किनारों पर कभी गहरे दरियों पर, हर रोज नए लोगों से मिलती और बिछड़ती हूँ। मैं नदी हूँ, कहीं कलकल की आवाज़ तो कहीं छलछल की आवाज़ मैं सुनती हूँ, हर पल बहती हूँ, खुद से ही गरजती हूँ। मैं नदी हूँ। थैंक यू। मारू नाम छे भूषण रुद्राक्ष, हूँ तमने नदी ऊपर कविता प्रस्तुत करजो। मारी कविता नाम छे नदी। धूप एक नदी बूंद बूंद संग्रहित करी अस्तित्व मारू करती, आगळ वधु जीवन छे ए वहेता सौने उश करती, वजूद मारू नाम छे ताय आरंभ करती, रस्तो चाले केटलो पण होय दुर्गम हार कदी ना हूँ मानती, लांबी होय सफर के मंजिल होय पास, थाकती नहीं हूँ क्यारे पण आवे छे मार्गमां तोय संयम कदी ना होती। नदी सम जीवन मारू, व्यवहार बस काम मारू, मारू ना कोई स्वार्थ ना कोई अभिमान, कोई धाम मारू, एक हूँ एक नदी। हम सब मिलन हाई स्कूल जोगेश्वरी में पढ़ते हैं। ये हमारे स्कूल है जहाँ हम अपना अधिक समय बिताते हैं और उससे हमारे जीवन में एक महत्वपूर्ण बदलाव आया है। इसे हमें जल कचरा मिथ्यापन और जल बच्चे स्कूल से घर जा रहे हैं। ट्रेन में सब लोग अपने अपने काम में व्यस्त हैं। अचानक एक महिला ट्रेन से बाहर कचरा फेंकते हुए
नदी म्हणजे जीवनदायिनी लोकमाता, नदी म्हणजे नाद करणारी पांढरी शुभ्र वसना, अंगोपांगी जणू नितळ सौंदर्य जपणारी, सतत प्रवाहित असणारी एक ललन। अहो ही तर गिरीकन्या, पर्वतांच्या कुशीतून जन्मलेली, तिचं पाणी किती गोड, प्यायलं की शांत वाटतं, संथ वाहत असते, ठेहराव असतो, तिला ओढ असते ती समुद्राची, कुठून कुठून वाहत जाऊन नदी समुद्राला मिळते, एक जीव होऊन जाते आणि आपलं अस्तित्व विसरून जाते, पण आपल्या जन्मदात्याला विसरत नाही हं। म्हणूनच ग दि माडगुळकरांनाही या माहेरवाशिणीचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही। ते म्हणतात, डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा। इतक सुंदर यथार्थ वर्णन कविवर्य माडगुळकरांनी केलं आहे। पण माणसाला आहे का तिचं मूल? नदीच्या खोऱ्यात संस्कृती विकसित झाली, वाढली, रुजली। आता संपत्तीच्या हव्यासापोटी लोक नदीतील वाळू उपसतात। मानवी जीवन समृद्ध आणि विकसित करणाऱ्या या लोकमातेला आपण परत काय देतोय? कपड्यांची लखतरे, कापलेले केस, प्लास्टिक, फोमच्या गाद्या, ताडपत्री, विसर्जित केलेल्या देवांच्या मूर्ती, फोटो, चपला, जोडे, सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या, थर्माकोलचे पुठ्ठे, लोखंडी भंगार, मानवी मलमूत्र, कारखान्यातून सोडलेले धातू आणि रसायनयुक्त पाणी, अहो ही यादी संपतच नाही। रासायनिक पदार्थयुक्त दूषित पाणी सेवन केल्यास किडण्या निकामी होणे, कर्करोग यासारखे आजार उत्पन्न होतात। पाण्यातील जलचर प्राणी, पाण्यातील वनस्पती यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। नदीला तिचं वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी अनेक प्रयत्न चालू आहेत। जलप्रदूषण नियंत्रण कायदे अस्तित्वात आहेत, पण आपल्या सहकार्याशिवाय हे कसं शक्य आहे? कचरा व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तर कितीतरी गोष्टी सुलभ होतील। दैनंदिन व्यवहारात आपल्या प्रत्येकाने साधे उपाय केले तरी पर्यावरण रक्षणात खारीचा वाटा आपल्याला उचलता येईल। विहिरी, तलाव आणि सार्वजनिक नळ योजनेजवळ मी कचरा टाकणार नाही। निर्माल्य, पवित्र मूर्ती, प्लास्टिक नदी वा तलावात टाकणार नाही। प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्यांचा वापर करेन, कारण प्लास्टिक जळताना अत्यंत हानिकारक विषारी पदार्थ बाहेर पडतात, पण त्यामुळे ते प्लास्टिक नदी किंवा तलावात टाकणं योग्य नाही। मित्रांनो, आमच्या शाळेत आम्ही अलीकडेच प्लास्टिक संकलन हा छोटासा उपक्रम सुरू केला आहे। कुरकुरे, चिप्स, चॉकलेट्स किंवा अन्य खाद्यपदार्थांची प्लास्टिक वेष्टनं, तसेच घरातील अन्य टाकाऊ प्लास्टिक नेहमीच्या कचराकुंडीत न टाकता ते वेगळं जमा केलं जातं, जेणेकरून प्लास्टिक वस्तूंच्या विल्हेवाटीसाठी महानगरपालिका किंवा अन्य संस्थांकडे ते पाठवलं जाईल। आम्हाला आमचं अस्तित्व राखायचं असेल तर आधी पर्यावरण राखायला हवं, जतन करायला हवं। त्यासाठी एक पाऊल पुढे आम्ही टाकलं आहे। आता तुम्ही Not only from birth to death I need you. Even after death I need you to submerge my ashes. Oh rivers, you must flow. Oh nadi ha nadi ho nadi nadiya Oh nadi ha nadi ho nadi nadiya Oh, nadi ha, nadi ho, nadi nadiya.
चुकाएंगे नदियाँ मिलके तुझको बचाएंगे। हो नदी हाँ नदी हो नदी नदियाँ हो नदी हाँ नदी हो नदी नदियाँ हो नदी हाँ नदी हो नदी नदियाँ हो नदी हाँ नदी हो नदी नदियाँ। आँखें खोल ले जग ले अब जल है जीवन जल है रब। आंखें खोल ले जग ले अब जल है जीवन जल है रब। आंखें खोल ले जग ले अब जल है जीवन जल है रब। कैसे तेरा देखा देखा हमारी नदी में रो रही है। क्या हम अपनी
बहे। નમસ્તે, મારું નામ મકવાણા એપી છે. હું ધોરણ 10માં ભણું છું. મારી શાળાનું નામ સેટ જીએચ હાઈ સ્કૂલ છે. આજનો વિષય છે ચાલો જાણીએ નદી. તે અંતર્ગત આજે હું તમારી સમક્ષ એક કવિતા પ્રસ્તુત કરું છું જેનું શીર્ષક છે મેં હું નદી. મેં હું નદી, બહતી હું ખેતો દરખતો મેં, સહેજતા રખતી હું પાણી કો પનઘટો મેં, आई हूँ पर्वतों को घाटियों से बहकर, बहती रहती हूँ सर्वत्र, नहीं बैठती कभी थक कर, कचरा में सालों का बहाते समुद्र में ले जाती थी, करोड़ों जीवों को स्नान कराती थी, लोगों ने तो उपयोग किया मेरा, दुख से भिग गया चेहरा मेरा, अब मैं सुख रही हूँ, गुड गुड कर जी रही हूँ, लाखों पेड़ पौधे जो लगे थे मेरे किनारे, नष्ट हुए सभी वे थे मेरे सहारे, काट कर खेतों को बिगाड़ा मेरा स्वरूप, गंदगी डालकर बनाया मुझे कुरूप, अब तो चिंता करो मेरी नहीं तो कठिनाई आएगी तुम इंसानों पर बहुत बड़ी.
मेरा नाम नस्कर साजिदा है, मैं आठवीं जमात में पढ़ती हूँ। मैं अंजुमन इस्लाम बेगम जमीला हाजी अब्दुल हक हाई स्कूल बरसवा में पढ़ती हूँ। आज मैं आदिवासी आप सबको आदिवासी के बारे में एक पैगाम पहुँचा रही हूँ। उम्मीद है आप सबको ये पैगाम पसंद है। एक तीर एक कमान, आदिवासी एक समान, बिरसा मुंडी ने पुकारा है भारत देश हमारा। कोणे मनते वनवासी आमी, सारे आदिवासी वनवासी नामी, आदिवासी है इस देश के मूलवासी। जब तक सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा, जब पढ़ेंगे तब लड़ेंगे, लड़ेंगे तभी जीतेंगे। न तीर से न तलवार से हम लड़ेंगे कलम के बाद से, जब तक सूरज चांद रहेगा भारतीय संविधान अमर रहेगा। बच्चों बच्चों को सिखाना है, बच्चों बच्चों को सिखाना है, आदिवासी को बचाना है। धन्यवाद। जोहार बुरकर, हैंड हो, इसका मतलब आपको मालूम पड़ा? चलो मैं बता देती हूँ, इसका मतलब है नमस्कार। आप कैसे हैं? बढ़िया, ठीक है। मेरा नाम जोया तौसी पास्कर है, मैं आठवीं कक्षा में पढ़ती हूँ। आज मैं आपके सामने आदिवासियों के सरदार का नाटक करने जा रही हूँ। चीचा चीका गो चीचाग, इसका मतलब आपको पता है? चलिए मैं बता देती हूँ, इसका मतलब है कि मैं इस कबीले का सरदार हूँ और ये मेरा हथियार है जिससे मैं जंगल के हर प्राणी को मार सकूँ और उनका कच्चा मांस खा सकूँ, और कभी कभी तो मैं उन्हें पका कर खाता हूँ और बड़ा ही लजीज लगता है वो। और मैं आपको बताना चाहता हूँ हमारे कबीले का नृत्य क्या है। हमारे कबीले का नृत्य ये है, जिंगाला का बूम बूम, जिंगाला का बूम बूम, जिंगाला का बूम बूम, जिंगाला का हु हु, जिंगाला का हु हु, जिंगाला का हु। Thank you.
Thank you.